बुधवार दिनांक 3 मार्च 2021 रोजीचे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले असून मंगळवार रात्री 12 वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 71 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे. 1682 प्राप्त अहवालापैकी 1611 अहवाल निगेटिव्ह तर 71 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 45 पुरुष 26 महिलांचा समावेश आहे. रुग्णालयातून बरे होऊन आज घरी गेलेल्या बाधितांची संख्या 56 इतकी आहे. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली व्यक्ती कुरुल तालुका मोहळ येथील 48 वर्षाचे पुरुष आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 40,708 इतकी असून 1185 जणांचा कोरोनाने आजपर्यंत मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या दाखल असलेल्या बाधितांची संख्या 511 इतकी असून 39,012 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. दरम्यान जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्यांची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. अक्कलकोट तालुक्यात 1, बार्शी तालुक्यात 9, करमाळा येथे 11, माढा तालुक्यात 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर माळशिरस तालुक्यात 15, मंगळवेढा येथे 7, मोहळ तालुक्यात 6, पंढरपूर तालुक्यात 6, सांगोला तालुक्यात 8 अशा पद्धतीनं जिल्ह्यात 71 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी दिली आहे.